दरवर्षी चार फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिवस साजरा केला जातो युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल ने जागतिक कर्करोग दिन हा एक जागतिक एकत्र येण्याचा उपक्रम म्हणून घोषित केलेला आहे याचा अर्थ असा आहे की जगभरातील व्यक्तींनी एकत्र येऊन रोग ओळखणे काळजी घेणे आणि रोगाशी लढण्याचे त्यांना बळ देणे असे आहे तसेच रुग्णांना भावनिक आधार देणे आहे या दिवसाबाबत तज्ज्ञांचे मत असे आहे की भारतात सर्वात जास्त गतीने वाढणारा हा आजार आहे कॅन्सर होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैलीच याला कारणीभूत आहे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे कॅन्सर बद्दल जागरूकता वाढवणे आहे तसेच या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना नवी आशा देणे आहे जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास चार फेब्रुवारी दोन रोजी फ्रान्स मधील पॅरिस येथे न्यू मिलेनियम साठी जागतिक कर्करोग परिषदे दरम्यान झाली त्याच दिवशी युनेस्कोचे तत्कालीन महासंचालक कोईरो मसुरा आणि फ्रान्सचे माजी अध्यक्ष जॉक शिरॉक यांनी कॅन्सर विरुद्ध पॅरिसच्या चार्टर सही केली तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो जागतिक कर्करोग दिनाचे जागतिक कर्करोग दिन मोहीम जागरूकता वाढवण्याचा आणि रोगाभोवती असलेला भ्रम काढून टाकण्याचा प्रयत्न करते रोगासंबंधित आजार मृत्यूचे प्रमाण कमी करणे तसेच त्यातून होणारा अनावश्यक त्रास थांबवणे हे या मोहिमे चे प्रमुख उद्दिष्ट आहे या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या दिनाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते